इथं संपूर्ण माळ आहे, क्रिकेट ग्राउंड होईल एवढा माळ. आता इथून पाया पडायचं जायचं. हे गोव्यातलं आमचं शिवलिंग मंदिर. फोटो बिटो काय नाही तुझा. ते काही महिला जेवण वगैरे घेऊन आल्या होत्या, ते जेवायला लागलं. इथे पिकनिकला वगैरे ना एक नंबर एरिया आहे. असं झाड आज आहे श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार. हा व्हिडिओ मी मला वाटते तिसऱ्या सोमवारी अपलोड करेन, कारण की सोमवारी सोडलेला जरा बरा असतो. कारण आज चालू आहे मी महादेवाला, म्हणजे भोंगेराला, म्हणजे वरती डोंगर आहे पूर्णपणे. त्या डोंगरावरून चढून जायला लागतं, धनगरवाड्यापर्यंत गाडी जाते आणि तिथून डोंगरावरून चढून जायला लागतं. आणि वरती पूर्णपणे पाटार आहे, सपाटीकरण आहे. आणि त्याच्या पलीकडे एक अशी गुहा आहे एकदम दगडी, म्हणजे पूर्वीची, आणि त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे. ते तुम्हालाही बघायला भारी वाटेल आणि आवडेल. भरपूर लोक येतात आणि आज तिथे पूजा आहे, तिकडेच चालू आहे मी, बाकी मंडळी आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर. तर सुरू करूया आजच्या एका दमदार व्हिडिओला. आता आम्हाला जायचं आहे त्या डोंगरा. हे हनुमरवाडी गाव. सगळ्या रस्त्यावरूनच पाणी आहे की रे. आता आपण आलोय धनगरवाड्यावर. हाय धनगरवाडा. तर आता इथे आम्ही गाडी लावणार वरती आणि इथून वरती जाणार. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे, त्यामुळं गाड्या इथे शाळेजवळ लावणार आणि मग वरती. आता या डोंगरातून इथून अशी सरळ आतमधून वरती वाढ आहे. वरती जाईपर्यंत पूर्ण आता घामटा फुटेल. हा खालचा आहे हा धनगरवाडा. आता आपण तिथून वरती आलो आणि हा खालचा नजारा. थोडानी वरती गेला आमचं गाव दाखवतो, तिकडे आमचं गाव आलं. कसले ते जे व्हाईट दिसतं त्याच्यावरती आमचं गाव आलं. थोडं आपण झुमिंग मारूया, बघूया होते काय थोडस दिसतंय. ते व्हाईट व्हाईट दिसतंय ते ग्रीन हाऊस आहे आणि त्याच्या पुढे जे थोडस दिसतंय गाव, ते आमचं गाव आहे पावसामुळे. आणि हा खालचा नजारा. पूर्ण दगड गोट्यांची वाट आहे. डोंगर असल्यामुळे ना थोडा दम भरतो आणि घामही. पाऊस असतो ह्यावेळी, पण ह्यावेळी पाऊस नाही, कडक ऊन पडलेलं आहे. अक्षरशः घामाघूम झाला. काही मंडळी कशी पायापडून वरनं आलेले आहेत खाली. फायनली आम्ही माळावर वरच्या पोचलो, म्हणजे डोंगराच्या उंच टेकडा आला आणि इथं पूर्ण सपाट माळ आहे. पुढे जाईल तसा माळ भेटतोय. नाही तर येतात की आता जी ह्याला येतात ना पाया पडायचं, ती आज कोण नाही येत, नाहीतर फुटबॉल वगैरे घेऊन येतात खेळायला. इथं संपूर्ण माळ आहे, क्रिकेट ग्राउंड होईल एवढा माळ. आता इथून आपल्याला खाली जायचं आणि इथून खाली आतमध्ये ह्यालाच आतमध्ये अशी गुहा आहे आणि तिथे ते मंदिर आहे त्या गुहेमध्ये. इथून खाली जायला लागते. हा वैतनच वाट आहे, वैतनच वाट आहे, तीच वाट आहे. लोक इथं जाऊ दे. गुड नाईट की वाट नंतर का घरात गेलो. आणि जम्प कमॉन लवकर. इकडे आतमध्ये दगडामध्ये मंदिर आणि छोटस बाहेर हॉल बनत आहे. पूजेची तयारी चालू आहे, अजून पूजा चालू नाही झाले.
आतमध्ये गुहा आहे, त्यामध्ये मंदिर आहे, असं दर्शन घेऊ जाय आतमध्ये. हे गोव्यातलं आमचं शिवलिंग मंदिर. फोटो बिटो काय नाही तुझा. त्यांना पाया पडू द्या. नमो भगवती वासुदेवाय नमो ओम सीता मुनीचा पुत्राय नमः ओम नमो भगवते. सर कोण बास नाही पाणी उजळ करू नये. नाही उजळ करू नये. होते का ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय. करतो फोटो मारतो मी माही करतो. पब्लिक अजून कमी आहे, हळूहळू वाढेल. आता गर्दी होईल की नंतर जागा पण भेटणार नाही. माग काय ते चांगलं माग राजे रोया. ते की गाराने घातलाय पुढच्या वर्षी जोडणे. पुढच्या वर्षी जोडणे भाव आहे ना तुझा. मी नंबर आहे ना पुढच्या वर्षी. साईड ना पूर्ण कडा आहे आणि कड्यालाच ते हे गोवा आहे. तर आता आम्ही चाललोय वरती पठारावर माळावर. तिथून जे दोन्ही साईडचा म्हणजे अलीकडचा आणि पलीकडचा निसर्ग ना खतरनाक दिसतोय. आजूबाजूची गावं तुम्हाला दाखवतो वरती गेल्या. मी महाराजांचे शिवालय आहे तिथे आम्ही आहे. आम्ही इकडे गेलेल्या जागेला परत थांबत नाही. इथून ना सगळीकडे जिकडे बघेल तिकडे ना पूर्ण असा माळ दिसेल. तिकडचा एरिया आमचा पडला म्हणजे आमचं गाव तिकडच्या साईड पडलं. आणि इकडच्या साईडला पंढरी वगैरे त्या टेकडी जाऊन मी तुम्हाला दाखवेन. इथून हा पूर्ण निसर्ग दिसतोय. हे देसाईवाडी आणि इकडे हे पंढरी. तिच्या पुढचं गाव कोणतं आहे. नाही रे मोरसकरवाडी इकडे नाही रे डोंगरात आली. मला वाटतं ती बोंगरडेवाडी असेल बहुतेक. नजारा काय खतरनाक वाटतंय ना. पण पंडिवरी झूम करूया. माहित नाही गाव. मारा मारा मारा. जवळपास अर्धा तास ते पाऊन तास झाला फोटोशूट चाललाय गड्यांचा.
परत आम्ही फोटोशूट करून आलोय पठाराकडे. शेवाळे रे, खाली चाऱ्याला बारीक बारीक निळी निळी फुलं उगलेले आहेत मस्त पैकी. काही लोक क्रिकेट चालू खेळाय आणि तिकडे फुटबॉल चालू जाळीच्या पलीकडे. केला ना ते काही महिला जेवण वगैरे घेऊन आल्या होत्या, ते जेवायला लागलं. इथे पिकनिकला वगैरे ना एक नंबर एरिया आहे. असं झाड वगैरे झाडाखाली बसायला पण भारी आहे. आणि बाकी सहलही मुलांचे येत असते इकडं. सेम असाच पठार आम्ही, माझी पहिला व्लॉग असेल एक ह्याचा, आमच्या यात्रेचा, बसुदेव यात्रेचा व्लॉग आहे पहिला. तर ते दुसऱ्या डोंगरावरून, म्हणजे आमच्या डोंगरावरून जातात, त्यामध्ये पण, म्हणजे सॉरी, त्याच्यावरती पण असा पूर्ण प्लेन माळ आहे, सपाट माळ, असा पठार बोलतात त्याला आम्ही. तर तिकडे तर ह्याच्यापेक्षा पण 3-4 पटीने मोठा आहे, म्हणजे जवळपास 2 विमानतळ, क्रिकेट ग्राउंड 2-3 होतील एवढा मोठा, म्हणजे जास्तच होतील एवढा. जिकडे जाईल तिकडं पूर्ण माळच माळ आहे. मागाशी डोंगराच्या आपण पलीकडचा एरिया बघितला, हा आमच्या साईडचा एरिया आहे पूर्णपणे. इकडे पण निसर्ग ह्या साईडला खतरनाक दिसतोय. आमचं त्या कपड्याला गाव राहिलं त्या डोंगराच्या, त्या आमच्या त्या डोंगरावरून वरून गेलं ना इकडे कात्याळ, मला वाटते थोडं सपाटीकरण दिसतंय. इकडे कात्याळ लागला पूर्ण भाग प्लेन सपाट, जिकडे जसं समुद्राचं पाणी जिकडे जाईल तिकडं पाणी दिसेल तसंच पूर्ण सपाटच दिसतंय. तिथं बॉक्साईड खाणालाही चालू आहे, जर तिकडे गेलो तर तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवेन तो. त्यापासून, त्या मातीपासून ॲल्युमिनियम बनतं. इथलं धनगडवाडा काय आलास, देवाला आलास, घाम्यागम झालास की जा जा. तर दुपारचे वाजले 2, आता आम्ही चाललोय घरी, कारण लेट झाला. आणि तसा पण लेट नाहीच म्हणायचा, लवकरच आलोय, कारण भजन वगैरे चालू आहे. आम्ही वरती खाली परत गेलो नाही, कारण पूजा वगैरे चालू होती आणि पाऊस वगैरे गेला, आम्ही अंगावरून काय आणलं नव्हतं, त्यामुळं आम्ही चाललोय घरी. आज पाठीमागा हा प्रमोद सावरड्याचा आहे, आमच्या गावातलाच एक मित्र होता त्याच्या वर्गातला, तेव्हा ओळख होती. सावरड्याला आम्ही शाळा होतो ना, कोणाचे बबनच्या वर्गात होता ना, बबनच्या वर्गात, बबन केशवच्या वर्गात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ असेच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद.